मित्रांनो, इंग्लिश बोलणाऱ्या लोकांमध्ये एक कॉमन मिस्टेक आढळते, ती अशी की ते लोक या क्रियापदांचा उपयोग चालू काळामध्ये करतात. आता यांना म्हणतात स्टेटिव वर्ब्स, म्हणजे स्थितीदर्शक क्रियापदे, हे फक्त स्थिती दर्शवतात. यांचा उपयोग ॲक्शन वर्ब म्हणजे चालू काळात करता येत नाही. पहा आता ती कोणती आहेत, लव, हेट, नो, सी, हिअर, बिलीव, रिमेंबर, रिअलाइज, बिलॉंग, स्मेल, वॉन्ट, विश आणि लाईक. आता दोन एक्झाम्पल पहा. जनरली लोक काय म्हणतात, आय एम सीईंग अ टायगर. आय एम सीईंग हे ग्रॅमॅटिकली रॉंग आहे मित्रांनो, काही पुस्तकात पण आहे पण ते रॉंग आहे. तर मग ते करेक्ट कसं करता येतं पहा. फक्त म्हणायचं आय सी अ टायगर. काय म्हणायचं, आय सी अ टायगर, मी टायगर बघतोय, असा त्या यातूनच अर्थ व्यक्त होतो. दुसरं, आय एम अंडरस्टँडिंग युअर प्रॉब्लेम, असं न म्हणता काय म्हणायला पाहिजे, आय अंडरस्टँड, आय अंडरस्टँड युअर प्रॉब्लेम. ओके, तर हे लक्षात ठेवा मित्रांनो. जसं की आय एम लाईकिंग यू, ओके, आय एम विशिंग, ओके, हे पण ग्रॅमॅटिकली रॉंग आहे. थिंक आणि फीलचं कसं आहे, विचार करणे या अर्थी थिंकला तुम्ही आय एन जी लावू शकता. फॉर एक्झाम्पल, आय एम थिंकिंग अबाउट माय फ्युचर. आणि शारीरिक स्थिती जाणून घेण्यासाठी फीलला आय एन जी लावू शकता. फॉर एक्झाम्पल, आय एम फिलिंग मच बेटर. परंतु वाटणे या अर्थी या दोघांना आय एन जी लावायचं नाही. आय थिंक, आय एम थिंकिंग इंडिया विल विन, असं म्हणणं ग्रॅमॅटिकली रॉंग आहे.